डब्बा विसरले परत जय आज लंचला बाहेर जाऊया अदिती तू डबा आणलायस हो जुई तू डबा आणलायस नाही आणला नाही ना व्हेरी गुड मग एक काम कर आज तू जयचा डबा खा हा म्हणजे मागचा अकाउंट पण सेटल होईल तुला काही प्रॉब्लेम नाही ना नाही म्हणजे आता तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना नाही आहे प्रॉब्लेम आहे मला सबनीसांबरोबर अर्जंट मीटिंग ठरली आहे तिकडे जायचं ओके नो प्रॉब्लेम हे बघ जेवढा वेळ बाहेर जाऊन खायला लागेल ना तेवढाच वेळ माझ्या बरोबर खायला लागणार नाही पण रजनी मॅडम माकड कुठे माकड कुठे माकड कुठे काय कुठलं माकड कुठलं माकड तुम्हाला माहित नाही द्या लवकर द्या आई शपथ आजवर तुझ्या इतका अविश्वास माझ्यावर कुणी दाखवला नव्हता तुला देव माणूस म्हणायचो रे मी आणि तू माझ्यावर संशय घेतो ह्या तांगड्यावर संशय घेतो मला चोर म्हणतो तू तांगडे कोणाविषयी बोलतोयस तू अहो तो आपला टकल्या म्हणजे तुम्हाला माहितीये सगळं अरे या तांगड्याला या ऑफिस मधलं सगळ्यांचं सगळं माहित आहे आतलं बाहेरच सगळं असं काही नाही जे ह्या तांगड्याच्या नजरेतून सुटेल आणि हा काय काय नाही केलं ह्याच्यासाठी आणि माझ्यावर संशय घेतो बघ ना पण मला सांग काय काय केलं तू त्यांच्यासाठी आपलं ते हे काय नाही केलं ते विचारा अहो पैशावर माझ्यावर संशय घेतला गैरसमज झाला असेल काहीतरी मी बोलू का त्यांच्याशी मी काय बोलणार काय बोलणार विश्वास विश्वासच राहिला नाही आता उरले काय इमानदार मी इमानदारपणे वागतो ना म्हणून बोलतोय सगळं हे तांगडे जरा शांत व्हा ना अहो त्यांनी मला 5,000 रुपये दिले एका माणसाला द्यायला मी जाऊन त्या माणसाला 5,000 रुपये दिले तर हे म्हणतात दिलेच नाही म्हणून म्हणजे मी कोण काय चोर आहे का एवढा संशय ही किंमत केली का रे तू माझी हीच किंमत केलीस का माझी आज मी हे सगळं ऐकून घेतोय पण एक दिवस हा तांगडे तोंड उघडेल ना तेव्हा एकाकाची तोंड गप्प करतो का नाही ते बघा
सगळ्यांवर डोळा असतो आपला. कोण काय करतंय, कोण काय लपवतंय हे सगळं माहित असतं आपल्याला. पण तुला तर ना, तुला तर मी बघतोच रे. सरका बाजूला. पाहिलं का नवरे, त्याला काय म्हणतात, बदली की आख. कशाला उगाच छळताय त्याला. अरविंद काका, रोज रोज असा सीन बघायला मिळतो का आपल्याला? काय तुम्ही, पण हा तर फक्त पहिला सीन आहे नवरे. पिक्चर आम्ही बाकी आहे मेरे दोस्त. जय, मी पुढे जाऊन हॉटेलमध्ये टेबल बुक करते. तू लवकर ये, मी वाट बघ. लवकर ये. सुहास, काय अरे किती उशीर. सॉरी. अरे त्या ऑफिस मधनं बाहेर निघायचं म्हणजे कारणांची पण रिव्हिजन करावी लागते. खरंय, आणि कधी कोणाच्या काय लक्षात राहील नाही सांगता येत नाही. बरं, आपण बसूया का? मला केतकर काकांविषयी बोलायचं. हा, आता सांग मला, तू काकांबद्दल काय सांगत होतास? जय, तुझ्या काकांना पैशांची गरज आहे रे. हे कसं शक्य आहे? अदिती, त्यांनी पैसे मागितले माझ्याकडे. नाही म्हणजे आधी ते नोकरीबद्दल पण विचारत होते. अशी काय गरज असणार आहे त्यांना? सुहास, तू त्यांचं घर बघ. जय, तुला अशी किती माणसं दाखवू जी महालात राहतात पण तरी त्यांच्या हातात पैसे नसतात रे. असेल तसं, पण आम्हाला काकांविषयी कधीच जाणवलं नाहीये. साहजिक आहे, तुमच्या समोर कसं बोलतील ते. शेवटी तुम्ही तिथे पेंगेस म्हणून राहतात, पण मला सगळं सांगत होते ते. काका नोकरी मागत होते. नाही यार, मला ऐकतानाच कसं तरी होत. हो ना, पण खरं सांगू का जय, मला ना कुठेतरी हे वाटत होत, म्हणजे इतक्या पटकन इतक्या मोठ्या घरात असं कोणी भाडेकरू का ठेवेल. ते काय नाही, हे बघ, हे पैसे ना त्यांच्याकडून आपण परत अजिबात घ्यायचे नाही. म्हणजे ते असं म्हणतील की तुम्ही जे भाडं देता ना त्यातून ते पैसे कापा आणि मग भाडं द्या, पण आपण तसं करायचं नाही. किती पैसे दिलेत तू सुहास त्यांना? 235. 235? हो, एवढंच होते माझ्याकडे. सगळे दिले मी. तू आधी तरी सांगायचं ना त्यांना पैशांची गरज आहे म्हणून. जरा जास्त पैसे ठेवले असते जवळ. मला आत्ता कळतंय त्यांना पैशांची गरज होती ते. जय, अरे ही बाई सेलफोन वरून पण पाठलाग करते माझा. बाई कोण बाई आहे त्या? त्यालाच विचार ना कोण आहे ती, सांगेल तो. सांग. असं काही नाही रे सुहास. काही नाही? काही नाही कस, रोज मागे लागलेली असते. कधी कॉफी प्यायला चल तर कधी लंचलाच चल. हे बघ रजनी, सॉरी सॉरी सॉरी. बघितलं, मी जाते, बाय. आदिती. अरे जय, थांबव तिला. नाही थांबणार ती. आणि हे रजनी वगैरे काही नाही रे, ऑफिस मध्ये एक कलिग आहे फक्त, बस. अरे हो, पण तिला समजाव तरी. मी तर म्हणतो चिडू देत आणखी. मी तर काही काही वेळेला ना मुद्दाम चिडवतो तिला, कारण अशी खूप चिडली की समजूत काढल्यानंतर जास्त गोड दिसते. आणि आता मला समजूत काढायला माझ्याकडे कारणही आहे. या रविवारी वाढदिवस येतोय ना तिचा. अरे वा, क्या बात आहे. अरे पण ती चिडली आहे, ती तू समजाव तरी. डोंट वरी. पण सुहास, काकांचं मला फार वाईट वाटतंय रे.
थँक्स तू सांगितलंस ते. नाहीतर आतापर्यंत आम्हाला फक्त त्यांचं चिडणारं रूपच दिसत होतं रे. आत्ता कळलं. रजनी काय करणार आता याचं? कसं बोलणार याच्याशी? फोन का कट करतोय? कुंजे हो अगं तू मीटिंगला गेले आदिती बरोबर. अच्छा आदिती पण आहे का? मी याच्यासाठी टेबल बुक केलं होतं हॉटेलमध्ये. वाट बघत होते आणि त्याला माहित होत. आता येऊ दे मग बघते. वाट बघ. काय? वाट बघून काही उपयोग नाही. त्याला जर मीटिंग संपायला उशीर झाला तर तो डिरेक्टली घरी जाणार. अच्छा तुला सांगून गेला का तो? नाही त्याने नाही सांगितलं, मीच विचारलं. जात होता ना बाहेर म्हणलं येणारच का परत. मी इथे वाट बघते मूर्खासारखी. मला सांगावंसही वाटलं नाही त्याला. एक मेसेज करायचा ना. खरंय ग, मला काही कळतच नाही. रिलेशनशिप स्टेटस बदलायला लागलेत ऑफिस मधले. इंटरेस्टिंग अपडेट्स. तुमचीच वाट बघत होतो मी. आज जायचं नाही. हे घर कोणाच्या मालकीचं आहे? तुमच्या. शाबास. ए आता तू सांग, मी तोंडावरून तुला कोण वाटतो? या घराचा मालक, भाडेकरू की नोकर गडी? मालक. हा तरी मला पैसे दिलेत? थोडे थोडके नाही, चांगले 5,000 दिलेत. कोण वाटलं कोण तुम्हाला? मी तिथे तुमच्या ऑफिसात चौकशी करायला गेलो होतो तर तुमच्याकडून किती पैसे मिळणार ह्याच्यासाठी नाही, तर तुम्ही त्या ऑफिस मध्ये काम करता की नाही हे बघायला गेलो होतो. आणि तरी तुम्ही मला पैसे देताय? थोडं थोडं नाही, चांगले 5,000. काय तुम्हाला काय हवंय काय रे? नाही मला पैसे देऊन काय सिद्ध काय करायचंय तुम्हाला? मला पैसे देताय तुम्ही? मला विकत घेताय तुम्ही? आणि ते सुद्धा किती? 5,000 रुपयात? चला उचला ते पैसे आणि निघा आत. त्यांनी मला 5,000 रुपये दिले एका माणसाला द्यायला. मी जाऊन त्या माणसाला 5,000 रुपये दिले. किती पैसे दिलेत तू सुहास त्यांना? 235. उचला. माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. एक लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला बोलतोय ते मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे म्हणून.
काय आहे हा फक्त तुमचा प्रॉब्लेम नाहीये, हा तुमच्या आजकालच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. काल तुमच्या हातात पैसा आला आणि तुम्ही पैशाची किंमत संपवली. तुम्हाला वाटलं पैसा हातात आल्यावर या जगात काही विकत घेता येत नाही का? आणि हे तुम्हाला कळायला लागल्यापासून तुम्ही नात्याची किंमत पण संपवली. तुम्ही 5,000 दिलेत, तुम्हाला लाखो पाठवतो. काय पैसे पाठवले की वेळ द्यावा लागत नाही, पैसे पाठवले की चौकशी विचारपूस करायला लागत नाही. लहान असताना आमच्याकडे पण होते पैसे. श्रेयस मला जेव्हा सांगायचा बाबा गोष्ट सांगा, तेव्हा मी गोष्ट सांगायचो त्याला. 10 रुपयाची नोट नाही द्यायची. जेव्हा मला झोप येत नाही असं म्हणायचं ना, तेव्हा 50 रुपयाने पुढे सरकवायचं. प्रत्येक गोष्टीला त्याला बाबाच लागायचा. गोष्ट सांगायला बाबा, सायकल चालवायला बाबा, कोणी मारलं तर माझ्या खुशीत शिरून रडायला सुद्धा बाबाच लागायचा. आणि पिगी बँकेत 1-1 रुपया साठवायला पण बाबाच लागायचा. आता तो देतोय पैसे मला साठवायला. फरक इतकाच आहे, मी त्याला पिगी बँक दिली, त्यानं मला कपाट. फरक फक्त इतकाच आहे, मी पैशा बरोबर त्याला वेळ दिला होता. आजच्या पिढीकडे नेमका तोच नाही. तुमच्या आई बापाला तुमचा पैसा नको आहे रे, त्यांना फक्त सहवास हवा असतो. सहवास काय? सहवास काय? मी चौकशी करायला आलो होतो तुमच्या ऑफिसात. आणि चौकशी म्हणजे काय? दरवेळी पडताळणी नसते रे. तिथे तो तांगडे भेटला, तो बोलत होता तुमच्या बद्दल. तुम्ही कसे चांगले आहात, किती बिझी असता, भरपूर काम करता, ऐकून बरं वाटलं. एका गोष्टीचं वाईट वाटलं. काय तुमची भेट झाली असती, निदान लांबून हात तरी केला असतं दोघांनी, तर बरं वाटलं असतं. तसं नाही काका, ते ऑफिसमध्ये. हा दे आता कारण दे. एक गोष्ट लक्षात ठेवा बाबांनो, प्रेम आणि आदर यांना कधी पैशात मोजू नका रे. पाच हजार काय, उद्या 5,000 कोटी रुपये जरी मिळाले तरी आपल्या आई वडिलांना विकत नाही घेता येणार तुम्हाला, लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, असे पैसे परत द्यायचे नाहीत. असे जर पैसे परत दिलेत ना तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करीन. कळलं का श्रेयस? ते औषधामुळे जरा निघाल माझ्या हाते. सॉरी.
जय सॉरी सॉरी सॉरी